आपण आपल्या घेतल्याबद्दल जर तर आपलं किती लाभ आहे जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण 10 दिवस काही शेतकरी पण कारण त्या शेतकऱ्यांकडे चांगलं पाणी आणि आपलं माती किंवा आपली जी जमीन जरी मध्यम काही लॅकडाऊनच होत असेल तर आपण 20 ते किंवा 24 ते 25 प्लॅनिंग करायला पण मी माझ्या 2-3 तासापासूनच सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आलेलो आहे आणि जो मातीचा प्रकार मला वाटला हा आपल्याकडे मध्यम छोट्या जमीन मध्यम आपल्याकडे असल्यामुळे आपल्याकडे जूनच्या लागवडी केव्हा होतात म्हणजे लागवडीकडे आपण शेती वापरतो 15 मिनिटची लागवड असते जमीन तुमच्या मध्यम हलक्याने लाल टाकून सामान्य एक मित्र आहे राजधानी महाबळेश्वर त्याच्या कोकणातील कृषी मित्र आहे कोटेश्वर म्हणजे आपण तुझी आपत्ती ना लाईफ सायकल आपल्या केलं म्हणजे 24 महिने त्याच्यामध्ये 9-9 महिने ठरून सायकल 6 महिन्याची सायकल ज्यावेळेस आपण 15 मिरची जर किंवा 20 मिरची लागवड केली म्हणजे आता चालू वर्ष पण माझं 16 मिनिट एक प्लॉट कंटिन्यू म्हणणार नाही म्हणजे त्या शेतकऱ्याची 2 एकर प्लॉट होता 3 गुंठ्याचा एक प्लॉट होता आणि 1 प्लॉट 17 मिनिटाचा 1 एकरचा प्लॉट जो 3 गुंठ्याचा प्लॉट आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आम्ही टार्गेट ठरवलं होतं की आपल्याला हा प्लॉट 120 दिवसा मध्ये काढायचा 16 मिरची लागवड 16 सप्टेंबरला तो प्लॉट काढला 20 सप्टेंबर झाल्यापर्यंत प्लॉट काढला 3 गुंठ्यामध्ये तो प्लॉट काढला 65 एकर म्हणजे 1 एकरचा आपण ॲव्हरेज काढला 96 पिकाचा ॲव्हरेज आपण 4 महिन्यामध्ये काढू शकतो शाश्वत त्यामध्ये मग आपण वेगवेगळ्या प्रकारची शुद्ध वापरली तर आपण आपल्या शेतीकामध्ये 20 मिरची लागवड करतोय किंवा त्या शेतकऱ्याकडे पाणी दिलं ते लोक 20 जून 21 जून आणि ज्याच्याकडे पाणी येते वरच्या पावसावर येईल ते लोक 10 आठवडे 12 दिवसाची हिशोब तर आता आमच्याकडे जर आकृतीची जी पोझिशन जर बघितली साईडला तर सध्या आमच्याकडे आकृतीची जी प्लॉट आहे 6 किलो लागतात त्या पोझिशन आणि तुमच्याकडे चालू वर्षी पाऊस पडला लेट झाल्यामुळे तुमच्याकडच्या ज्या आदरकी ज्या आणखी मी गुडघ्याच्या खाली मी आदरक घेतली का तर 4 सिलेसमध्ये विभागणी करतो आदरक पायात असते गुडघ्यात असते कमरेत असते छातीमध्ये असते त्याच्यामुळे आता आमच्याकडे जे प्लॉट आहेत मे आणि 25 जूनच्या आतमध्ये ते कमरेच्या वरती आणि छातीच्या खाली आपल्याला छाती वाढताही नेमकी लिहायला हवी कारण की कोणते पीक घ्या तुम्ही डाळिंब घ्या द्राक्ष घ्या आपलं घ्या दोन प्रकारची ग्रोथ आहे शाकीय वाढ आणि लिंगिक वाढ एकदा शाकीय वाढ एकदा आपल्याला भरपूर मिळाली एकदा चेक झाली की मग आपण लैंगिक वाढला फोकस करत असतो आपण ज्यावेळी समजू घ्या 20 मिनिटची आदर लावली आणि बेसन बसून घेईल तिच्याकडे 4 कुठची वेळ असतात साडेचार आमच्याकडे 4 साडेचारचा वेळ स्पेस भरपूर लागतो आणि जे पेन आपल्याकडे जवळपास 1 ते 8 किलोचे तुमच्याकडे तेवढंच लागत असेल पेन 1 पेन किती लागत तुमचा आंधारी पेन आमच्याकडे 8-8.5 किंटलचे आयुष्य होते पेन आणि जो 4 फुटचा जो भेड आहे 4 फुटाच्या पेनमध्ये 7x7 किंवा 9x9 वरती माझं जे डिस्टन्स आहे ते सायन्सचं राहतं माझ्या फट्टीमधून आमच्या फट्टीमधून आणि 2 पेनांमध्ये जे अंतर हे 7 इंच राहतं तर आदरकीची कंद भगवान चांगली जर मिळवायची असेल आणि प्लॉट अलग करायचा असेल तर आपण 9x9 लागू केली तरी कमी होती ॲव्हरेज म्हणजे जे ऑप्टिमम पेनची जी रिक्वायरमेंट आहे की आपल्या आदर पिकामध्ये 8 इंच जनरली आपण महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे वाईट करतो आपण 95% आज मी महाराष्ट्रामध्ये माझे 5% जे लोक आहेत मागच्या 7-8 वर्षापासून गुजरातमध्ये गोधरा नावाचं जे लोकेशन आहे ते भाग आहे ते गोधरा नावाची वरायटी नवीन आपण आपली शेतकरी लावायला लागलेले दोघं व्हरायटीमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगेल नाही आम्ही गोधरामध्ये 2 मेजर 40 दिवसामध्ये आणि 2 मेजर 23 दिवसामध्ये जर आपण आहे 10 वर्ष लागवडची काढणी ते कंप्लीट 12 महिने जर काढत असू तर आपल्याला कमीत कमी याची 6 क्विंटल उत्पन्न आणि त्या शेतकरी आपण माहीत लावली 10 जूनची आणि पुढच्या वर्षी 10 जूनची जर काढणी ठेवली तर लागली आपल्या 200 हेक्टर मिळायला या हिशोबाने ॲव्हरेज शेतकरी करतात उत्पादन घेणारे किंवा हायटेक फार्मर जे आहेत लोक 4 महिन्यामध्ये सुद्धा 120 लिटर काढून माल घेऊन मोकळे होतात तर गोधरामध्ये 2 मेजर प्रॉब्लेम आहे गोधराचा डिमॅट्रोड मेजर कन्सर्न आहे डिमॅट्रोड लोकर कन्सर्न कंट्रोल नाही होतो माहीत का आपण डिमॅट्रोडचा प्रॉब्लेम येत असतो आणि दुसरा प्रॉब्लेम आहे त्याला कंजन असायची ते दोघं प्रॉब्लेम लोकर कवर नाही ते तर मग गोधरासारखी व्हरायटी दिली आहे माहीत सिंगल चालते तर गोधरा डबल चालतो माहीतचा जो कंजा सिंगल असेल तो गोधराचं डबल चालतो माहीतचं पान हे आपल्या 9 इंचापर्यंत माहिंचापर्यंत मिळतं गोधरातले पान हे आपल्याला सव्वा फुट तर 1.3-1.4 पर्यंत भेटत असतं त्याच्यामुळे गोदा तयार आहे माहीत ना तरी पण
हवी आहे. पण त्यांना माझी रोय आणि निमेटोड म्हणून त्या जवळपास सर दिलं होती. आपल्याला आपल्या क्रिटिकामध्ये सर्वात मोठं चॅलेंज आहे आता आमची किंवा माणसं ते सर सर चांगल्या चांगल्या औषधाचं करतो कारण की जगात सर जाऊ शकतो आणि सर काय लागते त्याचं मेन रिझन जे खरंच मेन गोष्ट म्हणजे आपण स्वतः सर लागणार शकतो. आपलं ज्यावेळेस आपण केला घेतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेनी प्रति आपली चुकते. आज जे आपण 1970 1980 त्या औषधांचा वापर करणं बंद होईल. जे नवीन हायटेक प्रोडक्ट्स आलेले आहेत खास करून आता पेस्टाइडचं वाढत नव्हतं औषध होतं त्यानंतर जी स्थिती थोडं PCP 410 ज्यावेळेस आपण हा टेकल वेळेला काढतो मे महिन्यामध्ये लागला आणि आपल्याकडच्या बाया जर आपलं ते थांड मोठं असेल त्याला जेव्हा मोड आलं असतं मला तर काही ठिकाणी आपलं मोठं मिळत असतं तर अशा विषय करतात की ते बायाला दोन रुपये करतात 7x7 किंवा 9x9 असतो. आणि आपण जे आर्टिकल देणे तेव्हा तिथे आपण त्याचा विषय तर आपल्या त्या सावलीमध्ये किंवा घरामध्ये तिथली फिरली असते तशी त्यावेळेस आपण ते एका त्याच्यातून स्पीड करतात येतो त्यावेळेस ते तुकडा करतो तर त्याच्या बरोबर त्या त्याने तुकड्याचा जो भाग आहे असा पोर्शन त्या पोर्शनला देण्यासाठी न मिळाल्याने तिथे घेण्याचं वन ऑफ द मेन रिझन आहे बेनी प्रक्रिया. त्याच्यामुळे बेनी प्रक्रियेसाठी चांगल्या प्रकारच्या औषधांचा जे रासायनिक म्हणजे दोन औषध होते तुम्हाला सांगितले एक वायडा ते 400 mg वापरायला हवं किंवा PCP 400 जैविकच्या माझ्या वापर करायचं असेल तर आपण 3 प्रकारचे जीवन वापरायला हवं त्यामध्ये टायक्रोम हायजेनिक किंवा टायक्रोम हायजेनिक नंतर PhD जेणेकरून आपल्या प्रतिकार शक्ती त्या देण्याची खूप प्रॉब्लम असते मेन PhDचं कारण ते दुसरं रेझोजी आहे म्हणजे त्याला फुटवा हा खूप चांगला तर आपण 1 लिटर आणि 40 mg हा 3 लिटरच्या हिशोब आणि 100 लिटर पाण्यामध्ये 3 औषध आपण शिजली कालव त्याला 20 मिनिटं ते वेगळ्याला ठेवून त्यानंतर आपण त्याला काढतो सुकवतो त्यानंतर मग आपण सुरुवातीला सकाळी किंवा 8:30 किंवा 12 लागून सुरू करत असतो. तर आपले 4 पुढचे बेड त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आणखी तुमचं एक केसर बसमधून निवडून क्लिअर करून घ्यायचे बरेचसे चांगले शेतकरी जे बागेतील आणि त्यांच्याकडे गोरं ढोरं भरपूर आहेत तर ते शेणखताचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात. आता शेणखतामध्ये 2 प्रकार करून दिले जे शेतकरी मूर घासतो ना मूर घालतो वापर करतो मॅक्सिमम मूर घासत आपल्या 6 महिने 8 महिने जनावरांना तो घालतो जे शेतकरी मूर घासा शेतकरी वापरतात त्यांची आरोग्य लवकर सुधारतात जे ऑब्झर्वेशन घेऊ शकलं आमच्याबद्दल आमचं शेतकऱ्यांचं ऑब्झर्वेशन ज्या शेतकऱ्यांचं मूर घासलं आणि शेतकरी प्युअर तर इकडे आपण 5 तारखेला 1 किंवा 6 तारखेला वापरत असतो काही शेतकरी 15 तारखेसुद्धा वापरतात शेतकऱ्याचं सत्य तर नाही तर मूर घासवाले शेतकरी शक्यतो वापरून घेत नंबर 1 त्यानंतर नंबर 2 तुमच्या भागात कारखाने भरपूर आहे सांगली सकाळ तुमच्याकडे कारखाने आजाराची तर शक्यतो मईचा वापर करू नये कारण की मई न वापरायचं कारण म्हणजे की तुम्हाला हे कम्प्लिटली ऑड वाटेल की मईचा वापर करू नये. आमच्याकडे लोक मईचा वापर करतात असं नाही औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी पण मईमध्ये ना एक घटक असतो इथल्या नावा कारण त्याच्यापासून जाणू येतो प्रोसेस होते तर काही ना काही अंश नाईच्या नावाचा असल्यामुळे आपलं जे बेनं असतं किंवा आपली जी बेनं फुटवा करणारी तर त्याच्यामध्ये डॉर्मसी ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते तिथ्या नॉर्मागात कारण की जर तुम्ही इथल्या नावाचं औषध ऐकलं असेल आपण केळी पण लावू केळी पण तिच्यापासून पिकवतो आणि तिच्यासाठी मारतो पांघरण्यासाठी डायग्नॉसिस असली वापर तर शक्यतो माईचा वापर करून नये. आपण शेणखत द्यावं चांगलं गुण घासतो वापरलेलं शेणखत जरी भेटलं किंवा शेणखताची किंमती असतात पाडून घेतलेलं तर आपण सॉयलिन नावाचं प्रतिक्रमण करतो सॉयलिनचं सेल तर ठीक आहे बॅलन्स प्रोडक्ट सेल जर दिसतात तर त्यावेळेस अल्टिमेटली लोकांचा रिस्पॉन्स आणि डिमांड पण त्या प्रोडक्टची वाढत असते. आत्ता आम्ही यावर्षी शेतीमध्ये जसं भेटताना पहिल्यांदा सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वापरतोय तीही 2 स्टेजला एक तर बेसिक डोस म्हणून आपण शेणखताचा वापर नसाल तर एक 3 बॅगा देतो आपण जे शेतकऱ्यांनी 5 टॅक्टर शेणखत घेतो असेल किंवा 4 टॅक्टर ते होतं 3 टॅक्टर तर त्या ठिकाणी 1-10 बॅग जरी आपण सोयाबीन वापरलं तरी फार झालं स्वयंचे फायदे काय असल्याबद्दल तुम्ही तुम्हाला नक्की सांगा. त्यावेळेस आपण वेळ बनवले रासायनिक दूर बदला काही शेतकरी काय करतात जी कम्प्लिटली ऑर्गॅनिक करत असतात तर ते 1-5 बॅगा असतात जसं वीज वापरतात काही शेतकरी 1-4 बॅगा 15-15 वापरतात काही लोक DAP वापरतात 1-2 बॅगा DAP MOP नायट्रोजनची टी सेकंडरी लिंबू पेन 4-5 बॅगा त्यानंतर फ्युरी किंवा रिझल्ट कार्बोप्युरॉन 5 किलो किंवा 10 किलोचे हिशोब घेत असतो तर या 4-5 गोष्टी घेतल्यानंतर आपण बेड बनवल्यानंतर ते बेडमध्ये टाकल्यानंतर परत त्याला आपण क्रश करतो त्यानंतर आपण बेड बनवतो त्या बेडवरती ज्यावेळेस आपण त्या 2 सऱ्या बनवतो बैलांच्या साईडने
ते दोन सेलिंगमध्ये आपण 7x7 किंवा 9x9 बेनेट ठेवत असतो. तर त्याच्यामुळे त्या 24 आपण जे बेनेट ठेवणार आहे आणि ज्या दोन सिल्या तयार करणार आहे आपण त्या बेडवरती जिथे आपल्याला लागवड करायची, तर त्याच्यावरती आपण सॉईलमेल टाकतो, सॉईलमेलवरती बेनेट ठेवतो आणि नंतर त्याच्यावरती माती लावतो. जर मे महिन्यामध्ये लागवड असेल तर आपण 6 इंच भरतो, जून महिन्यामध्ये लागवड असेल तर 4 इंच भरतो, जुलैमध्ये लागवड असेल तर 3 इंच भरतो. हे भरीचे प्रकार आहे टेम्परेचरच्या हिशोबाने. तर टेम्परेचर खूप हाय राहतो तर टेम्परेचरसुद्धा एक दुसरं कारण आहे सडीचं. पहिलं देणं झालं, दुसरं शेणखत झालं, तिसरं तांबा. कारण की 20 मे आणि 20 जून म्हणजे आपल्याकडे पाऊस जनरली मागच्या 10-12 वर्षापासून विचार केला तर 7 जूनच्या आसपास केरळमध्ये आणि नंतर मग 12-14 जूनच्या आसपास आपल्याकडे पाऊस येत असतो. त्यात त्यात काय झालं आहे, कोविड जसा आला तर कोविड आल्यानंतर पहिले 2 वर्ष खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडतो. पण आत्ताचा चालू वर्षाचं जो आपण ऑब्झर्वेशन बघितलं तर आपल्याला जुलैमध्ये चांगला पाऊस झाला, ऑगस्ट पूर्ण कोल्ड आलेला. म्हणजे ही 1920 नंतरची पहिली घटना आहे. पहिल्यांदा असं प्रजननिर्माण झालं आहे की एवढे 100 वर्षामध्ये की ऑगस्ट महिना हा पूर्ण कोल्ड आलेला. आणि त्या ऑगस्ट महिना याच्या आधी सर्वात जास्त पाऊस दिला जाते महाराष्ट्रात, फक्त महाराष्ट्राची गोष्ट बोलतो. तर जून महिन्यामध्ये आपल्याला पाऊस पडत नाही त्याच्यामुळे हीट खूप राहते आणि आपली लाईटिंगची टायमिंग ही चेंजेस असतात. तिथं तापमान कसं आहे, ज्यावेळेस आपण पाणी देतो टेम्परेचरचं त्या पाण्याचं जे पुस्तकं तयार होतं येणारं लागल्यानंतर तिथे आपला पूस तयार होतात. म्हणजे ते एक वन ऑफ द मेन रिझन आहे सडीचं. हे झालं तिसरं कारण. चौथं कारण मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि तुम्ही जैविक खतांमध्ये सॉईलमेल सारख्या खतांचा वापर केलेला नाही आहे. जैविक खताची सॉईलमेलची तुम्हाला भेटण्याचं सांगितलंच आणि आपले बेड चॉकअप झाले किंवा आपली जी माती ही एकदम रक्तसारखी होती, चिकट होती, चिकटपणा येतो. चिकटपणा येण्याचं कारण तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये असेल, कारण की ऊस आजूबाजूला भरपूर दिसतो. तर त्यांचा मोठा वापर तुम्ही 1965 पासून तर 2000 पर्यंत मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये त्यांना 4 प्रकारचे मोठे कंपाऊंड तयार झालेले खताचा वापर केला. त्याच्यामध्ये मेजर सोडियमचे कंपाऊंड, फॉस्फेटचे कंपाऊंड, नायट्रेटचे कंपाऊंड आणि कार्बोनेटचे कंपाऊंड. या कार्बोनेटचे कंपाऊंड बनल्यामुळे काय मिळेल की आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल म्हणजे जे भौतिक गुणधर्म जे जमिनीचे ते डिस्टर्ब होऊन गेले. जे शेतकरी या 3 गुणधर्मांवरती काम करतात जे मी तुम्हाला सांगितलं आता त्याच्यामध्ये म्हणजे सॉईल पीएच नंबर एक जो 7.5 ते 7.7 असायला हवा. तर आपण आपला सॉईल पीएच बघितला असेल तर तो 8.5 किंवा 8.2 आसपास असेल. नंबर 2 PC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही खतांशी रिलेटेड करतो 6 फीट. म्हणून मला हा कॉन्सेप्ट सांगावा लागतो आहे फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल. ज्यावेळेस आपण आपल्याकडचा EC किंवा TDS तुमच्या गावात काय किती आहे आमचं जे सांगता येईल तुम्हाला आपल्या शेतकऱ्याचा TDS किती पाण्याचा पावसाचा तुमच्या गावात पाण्याचा TDS किती आमच्या नाशिकमध्ये 1800 आणि औरंगाबादमध्ये 800 म्हणजे खतांचा वापर नाशिक जिल्ह्यात खूप मोठा झालेला आहे. विपुल खतांचा आणि रासायनिक खतांचा तुमच्याकडे तरी असेल 1000-1200 दरम्यान असेल. तर जे कंपाऊंड बनलेले 4 प्रकारचे सोडियम नायट्रेट कार्बोनेट आणि फॉस्फेटचे तर ते ज्यावेळेस विरघळतात तर त्याचं पाण्याचं जे इन्फिल्ट्रेशन आहे किंवा डिझोल्युशन आहे किंवा जे पाण्याचा उतार आहे तो आपल्या विहिरींना होतो आणि त्या विहिरीचं पाणी आपल्याला क्षारयुक्त लागतं, खार लागतं. त्यावेळेस आपण म्हणतो सर याचं पाणी खूप जवळ येतं तर तो आपला TDS आहे. तर TDS हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या जमिनीसाठी. आपण जे स्प्रे मारतो आणि TDS खूप हाय असेल 1600-1800 तर आपण मागलेला स्प्रेमध्ये औषधं भेटणार आहे. म्हणजे आपण जे लिक्विड खतं देणार TDS खूप हाय असेल तर आपल्या खतांचा हप्ते आपल्याला 100% भेटणार. तसेही रासायनिक खतांचा ज्यावेळेस आपण जून महिन्यामध्ये मक्का किंवा कांदा किंवा आदरी किल्ला 2 बॅग 26 लावल्या आणि आता त्याची इथं 4 घेण्याचा असेल त्यामुळे तर 10-26 100 किलो म्हणतात हा फक्त 30 किलो उचलतो. 70 किलो आपला हे 1965 पासून जमिनीमध्ये फिक्स होते. तुमच्या भागामध्ये पाऊस जर चांगला होत असेल तर त्या खतांचं डिझोल्युशन हे खूप चांगल्या प्रकारे होतं. कारण की ज्यावेळेस पावसाचं पाणी पडतं आणि हे जे कंपाऊंड किंवा जे दगड मी दगड म्हणतो आहे ना हे जे दगड बनलेले ते दगडांचं डिझोल्युशन पावसाच्या पाण्यामध्ये खूप छान प्रकारे होतं. कारण की पावसाच्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडचं प्रमाण मोठा असल्यामुळे ते खतं मोठ्या प्रमाणामध्ये डिझोल्व होतं. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट जी क्षारता, ही क्षारता आपल्याला मेंटेन करता यायला हवी नंबर 2. तर ही क्षारता आपण मेंटेन जरी केली EC किंवा TDS तर आपल्याला आदर या पिकामध्ये सर लवकर लागते. कारण की आपल्या माती ही चिकट होऊन जाते, आपल्या मातीचा सफेदपणा येऊन जातो. तो क्षारयुक्त खतांचा पुरवठा असल्यामुळे आपल्याकडे डायरेक्ट लेअर तयार होतो क्षारयुक्त प्रकारची. कारण की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस येईल. नंतर 3 त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे सेंद्रिय कर्म ऑर्गॅनिक कार्बन. आपण जर बघितलं महाराष्ट्रात बरेच शेतकरी हा 0.3% जमीन आहे
ज्या शेतकऱ्यांचा 8%, 9%, 4%, 5% असतो किंवा 0.3% जास्त असेल, 0.3 आणि 0.3 ते 0.4 हा एक पॉईंट जरी वाढत असेल तर आपल्याला 38 वर्ष लागणार आहे. आणि आपली लाईफ सायकल जर बघितली माणसाची तर ही 60 वर्षाची आहे. त्याच्यामुळे आपण तेवढं नाही करू शकत, 0.1% सुद्धा वाढवू शकत. ही आपली आजची शोकांतिका आहे. त्याच्यामुळे आपण जमिनीवरती बलात्कार करतोय कारण की ही फक्त हव्यासा होती. मोठ्या प्रमाणात लिक्विड आणि रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपण आपल्या जमिनीला राखेतीमध्ये झोपू राहिलो. ही फार मोठी शोकांतिका आहे. प्रत्येकाला पैसा हवा आहे, तो मोठ्या प्रमाणात हवा आहे. तर ज्यावेळेस आपण पीक लावतो आणि अशी गोष्टी जर आपल्या मेंटेन नसतील तर नक्की आपल्याला मोठी आर्थिक अडचण इथून पुढे पुढच्या काळामध्ये मोठे प्रॉब्लेम होणार. तर हे जे खतांचे कंपाऊंड्स आहेत, खतांच्या कंपाऊंड्समुळे काय होतं, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आपली जमिनीची जी बेड आहे आपल्या तिचे ही चॉकअप झाली, ती चॉकअप नको व्हावी म्हणून आपण जैविक खतांचा वापर करत असतो. सॉयलबीन जरी सॉयलबीनबद्दल फक्त 3 ते 4 मिनिटं माहिती दिली. सॉयलबीनमध्ये आपण 3 ते 4 प्रकारचे घटक हे मोठ्या प्रमाणात तयार केले. बेसिकली याच्यामध्ये नारळाची केसर जी जे कोकोपीटमध्ये असतं, त्यानंतर ऊसाची पोळ प्रमाणात, त्यानंतर याच्यामध्ये गाईचं प्रोटीन वापरले, त्यानंतर मार्केटमधला जो भाजीपाला तो क्रश करून आपण त्याच्यामध्ये ॲड केली जाईल. त्यानंतर याला आपण महिनाभर ट्रीटमेंट देतो आणि ट्रीटमेंट देत असताना आपण पूर्ण 100% उत्तेजक करते. जसे आपण 4 वेळी पत्ती ज्यावेळेस भेटतो त्या टाईममध्ये दिसतं आपल्याला. आल्यानंतर काही लोक म्हणतात की सिटी कंपोस्ट, मी ई फ्रेंडली बोलतो सिटी कंपोस्ट नाही आहे कारण की सर्व गोष्टी नीट अँड क्लीन आणि ओपन आणि ओपन असायला हवं सर्वांसमोर. काही लोकांना वाटते सिटी कंपोस्ट आहे, पण आपण ज्यावेळेस याला प्रोसेसमध्ये बनवतो आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तेलाच्या, तर याला आपण 3 प्रकारचं ट्रीटमेंट देतो. त्याला आपण 120 प्रकारचे जीवाणू ट्रीटमेंट केले करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण इतर खतं म्हटले, इतर कंपन्यांची जीओग्रीन म्हणा किंवा ग्रीन चाईन म्हणून जे खत तुम्ही ऐकलेलं असेल ते आणि हे खतं सेम आहे. फक्त याच्यात त्या नाही डिफरन्स एवढाच आहे की याला आपण 120 प्रकारचे 3 वर्षी दिल्यानंतर 24 आपण अदरक केला आपली जमीन चॉकअप होत असेल आणि आपण मधल्या चक्कीमध्ये किंवा त्या 2 फळींमध्ये वेणं लावलेले सॉइलमेंट टाकून तर आपल्याला याचे रिपोर्ट 48 तासात दिसायला लागतात. औरंगाबाद जिल्ह्यात आम्ही 2 वेळेचे ॲप्लिकेशन देतो. मी तुमचा माझे व्हिडिओ आहे, ज्या शेतकऱ्यांनी बेसनला वापरलेला नसेल सॉइलमेल नसलं तर त्यांनी आत्ता ज्यांची आग्रा भुरग्यातील पाया आहेत त्यांनी जर सॉइलमेल लावलं तर नक्की त्यांची आग्रा की 8 दिवसांमध्ये डबल होतं रुपयांची संख्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बेडला भूषित करतं आणि मुलीला जर हवा लागली तरच ती मुली खापते. जर मुलीला हवा जर नाही लागली कोणते लावत नाही शास्त्राचे पिकाचं कोणते पिकाचं जगामध्ये मुली जर कधी ना तुमची ओढावी असेल तर ती मुली खातात. त्या ठिकाणी जर पी के एम तयार होईल त्याच्यामुळे जर बेड तुमचे चॉकअप झाले तर हे चौथं कारण आहे पी के एम तयार होईल. आपण सण म्हणतो आणि आजची सण म्हणा दुसरी सवर्ण असं सज म्हणतो. तर बेसिकली सायंटिफिकचं नाव जसं जर म्हटलं तर ती पी के एम आहे. प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळे दुसरीचे प्रकार आहेत. टाईमात जर म्हटलं तर आपण तिला प्लाझ्मिवाला फॅक्टर करून म्हणतो. मोसंबी म्हटलं तर तिला आपण प्लाझ्मिवाला रस्त्याच्या नावाचं नाव देतो. त्यानंतर आपण कांद्यामध्ये मर्जन असेल तिला आपण वेट म्हणतो. तर आद्रतीच्यामध्ये किंवा मिरचीमध्ये किंवा टोमॅटोमध्ये पी के एम हे मोठ्या प्रमाणामध्ये येतो. टाईमात रायझोटोनिया येतो, तेलच्या रुपॉट येतो, तेलच्यामध्ये पी के एम येतो, ती मुलीला सर जाते. त्या ठिकाणी तुमची मुली चॉकअप झाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बोलावा आहे त्या ठिकाणी पी के एम डेव्हलप होते. एक मुली सडली किती लगेच दुसरी लगे होऊन जाते, दुसरी तिसरी लगे होऊन जाते. मग आपल्याला दिसतो सगळा खडा सरल्यावर ज्यावेळेस तो एक खडा सरतो तर तो वेळ धरत सरतो. मग आपण म्हणतो आता 2% लागले, नंतर 5% लागले, मग त्यावेळेस आपण वेगवेगळी क्लास करतो. काही लोक मेटर एक्झिट कॅमा क्लोरो पाहिजे पॉस, काही लोक झेजोला घेतात, काही लोक क्लोरो पाहिजे पॉस देतात, जे रासायनिक मध्ये दिला जातात. काही लोक रोपो देतात, ते लोक वेगळ्या पण मी एक खामपणे सांगेल की रासायनिक कृषीनाशकांचा वापर आपण जमिनीमध्ये डायनर खाली योग्य आहे. त्याच ठिकाणी आपण जैविक कृषीनाशकांमधून सिंबा क्युरिन आणि निमॅटो क्रश म्हणजे पीक प्रोडक्ट्स, सिंबा क्युरिन आणि निमॅटो क्रश, सिंबा जे हे 4 प्रकार 4 डिसीजवरती काम करतं. हे मस डोकूस पिकियम आणि रुटरॉडवरती काम करतं. त्यामध्ये टायक्रोमा विलिटी नावाची जी बुरशी आहे जैविक बुरशी ती जमिनीतच काम करते. आपल्याकडे नंतर द्राक्षाला सुद्धा टायक्रोमा मारतो. लोकांना अजून मी ट्रायकोडर्माचा विषय जाणता आम्ही फॉर्म तुम्ही घ्यावा तर घ्यावा 100% हे ट्रायकोडर्मा हा स्प्रेमधून घेऊ नये कारण की हा डिकम्पोजिंग एजंट आहे. मला ज्यांनी सांगितले ते माझे पूर्वी तर बसलेले जे आमचे आरोपच आहेत. जे लोक ट्रायकोडर्मा किंवा जे दुकानदारवरून ट्रायकोडर्मा देतात स्प्रेमधून तर त्यांच्या ज्ञानाची आपल्याला परीक्षा
असं मला वाटतं. ट्रायकोडर्मा पावडर फॉर्मुलेशनमध्ये ज्यावेळेस आपण सिम्बा द्याल, बऱ्याचशा कंपन्यांचा ट्रायकोडर्मा म्हणजे आजकाल कारखाने सुद्धा देतात, केव्हीके पण देतात, तर त्याच्यात आणि याच्यामध्ये डिफरन्स काय? आपण एक मोठा प्रश्न आहे, आमचं 300 रुपये किलो आहे, त्यांचं 70 रुपये लिटर आहे किंवा 80 रुपये लिटर आहे, काहींना तर फुकट भेटतो. शेवटी काय, तुम्ही घरचं जाईल ताक द्याल आणि अमूलचं जाईल ताक द्याल, तो जो डिफरन्स, तो जो टेस्ट किंवा तिची क्वालिटी तुम्हाला जो डिफरन्स दिसेल, आपल्या 1 किलो द्या तुमचं ते तुम्हाला ते 5 रुपये द्या, त्याची कॉस्ट तुम्हाला 70 रुपये लिटर आणि 350 रुपये देईल, त्याची 1 किलोची कॉस्ट फक्त 300 रुपये देईल. त्याच्यात ते 4 फॉर्मुलेशन आहेत, दाणेदार पावडर, पेस्टॉल आणि लिक्विड. तो वेगवेगळ्या प्रकारचा काउंटचा फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही सिम्बा देतात 1 किलोमध्ये, त्याच्यामध्ये एका 5000 कोटी फॅक्टरींचा काउंट आहे. हा एक प्रश्न होतो, म्हणजे 50 कोटी फॅक्टरींचा काउंट आहे. त्याचा प्रमाण फक्त 1 ते 2 किलोचे आहे. आपण ज्यावेळेस आपल्या ती लावली सोळाची लागवड आहे, 15 मिनिटे हिशोबाने लावली, आपल्या तिचा पहिला फोन सोयाबीन जर तुम्ही 1 ते 10 वेळा टाकलेला असेल वेळ नव्हते, तर 16व्या दिवशी आपला फोन दिसतो. आजकाल काय म्हणजे तणांचं एक हा मोठं संकट आहे, किंवा म्हणजे लेबरा लावली तर आमच्याकडे 14व्या दिवशी लोक राऊंडअप मारतात, गोलसोबत राऊंडअपचं प्रमाण घेतात 5 ते 10 मिली आणि गोलचं प्रमाण घेतात 1 ते 10 मिली 20 मिलीचं प्रमाण जातं. दोघं प्रकारचं तण मारतात. 16व्या दिवशी पहिला कॉम्प्लेक्स पाठवली, 21व्या दिवशी 70% जनरेशन झालं पाहिजे, 26व्या दिवशी 100% जनरेशन आपल्याला आदर घेतला दिसलं पाहिजे. आता तुमच्याकडे कधी दिसतात त्याबद्दलची मला कल्पना नाही आहे. आपण 30व्या दिवशी पहिलं ॲप्लिकेशन देतो मेन F1 आणि व्यॅम्प्रो, म्हणजे व्यॅम्प्रो 100 ग्रॅम पॅकिंगमध्ये आणि झिंगो येतो. झिंगो आपण इकडे 800 मिली देतो, व्यॅम्प्रो 100 ग्रॅम देतो आणि महिंद्र F1 1 किलो देतो. आपण सर्व पॉईंट्स सोबत डिस्कस करतो आहे, सर्वे डिस्कस करतो आहे आणि वार पण डिस्कस करतो आहे. ज्यावेळेस तुम्ही हे ॲप्लिकेशन देतात आपल्याला 100% जनरेशन भेटतं. परत नंबर 2चा प्रॉब्लेम येतो, आजकाल आपल्याकडे पानं वगैरे दिसतात बऱ्याचशा ठिकाणी, त्याला आपण म्हणतो प्यू कवर मिळतो. ज्यावेळेस तुम्ही महिंद्र F1 झिंगो आणि व्यॅम्प्रो खालून द्याल, 100% जनरेशन चांगलं मिळतं, फुटण्याची संख्या वाढून जाते आणि महिंद्र F1मध्ये 9 प्रकारचे जीवाणू, त्यामध्ये सुडोमोनस, बॅसिलस सर्पिलस, लॅक्टिक ॲसिड, स्ट्रेप्टोबॅसिलस, कोडोसिलिक बॅक्टेरिया, PHB आणि कोडोसिलिक बॅक्टेरिया आणि डिकम्पोजर, असे 8-9 प्रकारचे जीवाणू असल्यामुळे आपण ज्यावेळेस ते सॉल्व्ह करू शकतो. 8 ते 10 तासांमध्ये आपल्याला त्या ग्रेडमध्ये मधमोकूस फोडण्यासाठी असलेले जे विषाणू किंवा जे बुरशी या आपल्या पेटमध्ये आहेत तर त्याला नियंत्रण करायचं एक आमच्या नंबर एक. नंबर 2 F1 आत्ता जरी दिलं ज्या प्लॉटला कुठले कमी येत असतील आणि तुम्ही F1 1 ते 2 किलोचे हिशोबाने दिलं तर नक्की कुठव्याची संख्या तुम्हाला 4th दिवशी 4 ते 5 पटीने, म्हणजे जर तुमचे 8 कुठवे असतील तर तुम्हाला 10 ते 12 कुठवे दिसतील. कोणी तरी गॅरंटी आपल्याला आपण कुठव्यांसाठी वेगवेगळे रिपीट देत असतो, त्यामध्ये 10:0, 14:48, काही लोक 24:10 दिसतात, काही लोक 10:0 सांगतात, काही लोक 10:54 दिसतात, काही लोक देतात 0:47. आजकाल लिक्विडच्या ग्रेस इतक्या भयानक आलेल्या आहेत ना, कारण की शेतकऱ्यांचे पैसे निर्मिती होऊन दिली मोठ्या प्रमाणात. या शेतकऱ्याच्या खिशात पैसे राहतात ना, ते कोणते दुकानातून औषध घेऊन येतो, त्याला फक्त नाव कळलं काही औरंगाबादला हे औषध असतं, ते जोर होत म्हणजे यांच्याकडे ते येईल, चला मग आता साताऱ्याला जाऊन येईल. तरी एक फॅशन आहे, कारण की ही फॅशन 2 वर्षापासून आपलं करतो मिरची आहे, त्यामध्ये त्याचे 10 रुपये मिरची जून करून जाते, त्यामध्ये पैसे घेऊन खिशात फिरतात आणि पाहिजे ते लिक्विड सोडतात आणि तो ब्लड 15 जुलै 100 रुपये पासून जातो. त्याच्यामुळे आपल्याला जर आग्रह शाश्वत शेती किंवा आर्थिक उत्पन्न विकास हा घ्यायचा असेल 9 महिन्यात किंवा 8 महिन्यामध्ये डिस्ट्रिक्ट कर्ज काढायचा असेल तर आपण आग्रह घ्या पिकामध्ये 80-20 रेशोने चाललं पाहिजे. लिक्विड आपल्याला देणं आहे तर ते गरजेचं असतं, पण जैविकच्या माध्यमातून जर आपला ब्लड हा जर 14 महिन्यात 400 क्विंटल किंवा 350 क्विंटल आपण मिळू शकतोय आणि तीन दर्जाच्या भावाने 400 क्विंटलची 12 लाख रुपये उडवली आणि आपण खर्च 3 लाख रुपये केले घेण्याची किंमती करून तरी आपल्याला 8-9 लाख रुपये भेटतात. आणि काय त्यांनी त्याला 4 महिन्यात दनातला लिक्विड देऊन तो प्लॉट सोडवायचा आणि तिचे त्याला आम्ही विकून आपण कर्ज बाजारी घेऊ शकतात. आपले रिझर्व पीक आहे एज्युकेशन करतात, त्याच्यामुळे ते हात तिथे माफी करून द्या. 30व्या दिवशी आपण सिंबा किलोन निघायचा प्रयत्न देतो मर नोकूस खोटकूस आणि सूत्रकृतीसाठी जे तिघ जीवाणूंचा वापर करत असतो निमेटोग्रसमध्ये पोचून येते आणि रेस्पोरियम नावाची एक प्रकारची अंगस आहे, त्यामुळे 78 ते 80% निमेटोडला कंट्रोल मिळतो. आपण निमेटोडला वारंवार दर महिन्याला बिवण्याने औषध सोडणं फार गरजेचं आहे. एकदा आपण पोचून येते रेस्पोरिया दिलं तर त्याच्यानंतर आपण द्यायला हवं एखादं बाहेर ठेवलं तर त्यात मिळतं, त्यानंतर सर्व मिळते जास्त तर साकार दिली आहे, त्यानंतर आणखी एक प्रोडक्ट येत असेल स्प्रे म्हणून तर निमॉक्स नावाचा एक प्रोडक्ट येतो 5 मिली प्रति लिटर पाण्याचा डोस येत असतात. त्या शेतकऱ्यांना निमॅटोच्या गाठी या दिसतात तर त्यांनी दर 15 ते 20 दिवसाला निमॅटोसाठी औषध सोडणं गरजेचं आहे. नंतर 5चं कारण आहे सूत्रकृमी.
निमेटोडमुळे त्याचं प्रमाण अति दिसतोय. ज्या ठिकाणी रुईला निमेटोड टच मारतो तिथे किचन गॅस म्हणजे हे सेलचं वन ऑफ द मेन रिझन. तर त्याच्यामुळे शत्रुपुरीला जाणं येणं तुम्ही एकत्रही आवश्यक करणं पाहिजे. पीक आपलं फक्त 7 महिन्याचं 8 महिन्याचं पीक आहे. तुमच्याकडे 12 महिने पाणी जात असेल तर तुम्ही 12 महिन्या 14 महिन्यात पीक करत असाल. तर 1.5 महिन्याला जरी किंवा 2 महिन्या जरी तुम्ही निमेटोडचा काही आवश्यक करत असाल तरी त्यांचं अंतर एकदा एपिडेन तुम्ही त्यावर फिरून जरी दिले साधारण एक 5 किलो जर होऊ शकत त्याचे खूप छान पाहिजे. तर आर्थिक पार्टनरशिप जे करायचे आपल्याला काही एका कंपनी सोबत लॉयल्टी मेंटेन जे करायचे आपल्या ज्या प्रोडक्टला देतात नाही ते प्रोडक्ट वापरून आपल्याला आपलं स्वतःचा आर्थिक विकास करायचा. मग ते नाही जातं असो बाहेरचं असो किंवा सिनियर असो शेवटी काय जे प्रोडक्ट रिझल्ट देते आपल्याला त्यामुळे किंवा किलो निमाटो प्लस तिसाव्या दिवशी दिलं 30 ते 45 दिवसाच्या गॅपमध्ये परत रासायनिकचे 2-3 लिक्विड टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये काही लोक 12-0 घेतात, काही लोक 14-0 घेतात, काही लोक 19-0 घेतात. शक्यतो 19-0 वापर करू नये मिरची टोमॅटो आले मध्ये कारण की दोन प्रकारची कर्प असतात आर्मिक लाईट आणि लेट लाईट लवकर आणि उशीर येणारा करता. तर नायट्रोजनची लेवल तर हाय असेल तुमची सुरुवातीच्या काळामध्ये तर लवकर येणारा कर्प हा लवकर येतो. तर 30 ते 45 दिवस सगळ्यामध्ये एकदा 14-40 पॉप कसं म्हणा ऍडमिशी असं म्हणा तिथल्या आर्टिस्टमध्ये हिशोबाने 2 वेळ तरी गेला तरी आपल्याला कुटुंबांची संख्येमध्ये वाढ होणार. 45 ते 65 तर हा दुसरा प्रकार 45 ते 65 दिवसाच्या पॅचमध्ये आपण जे लिक्विड कुठं देतोय काही लोक या पॅचमध्ये WHA 47 किंवा WHA 47 हे 2-3 प्रकारचे खत येतात. तर त्यावेळेस आपण कोसई मोको जिंकलो म्हणजे हे जे 3 प्रोडक्ट दिसतात तुम्हाला कोसई मोको आणि जिंकलो ते 3 प्रोडक्ट त्या ॲप्लिकेशन करत असतो. आता यामध्ये काय आपण याचा डोस देतो इथे 2 लिटरच्या हिशोबाने आणि आपल्याला लवकर जीवाला मागणी विश्वास बसेल कारण की आपल्याला लिक्विड खतांचा लवकर विश्वास आहे. जो चमत्कार वापरतो आपला आहे तर लोकांना 24 तासात नाही तेरा दिलं मार्केटचं किंवा ॲडमिशी असेल तिथं बसवलं अठ्ठेचाळीस तर आपल्याला 3 दिवसात देत पाहिजे सोय करून पण त्या त्यावेळेस तुम्ही 45 ते 65 दिवसाच्या पॅचमध्ये पोसायचं नको जिंकले होते आणि तुम्ही 2 लिटरच्या हिशोब आणि फक्त आपल्या एक वेळ सोडून द्यायचं सेंटरचा ते तुम्हाला 3 लिटर करायचं असतं. 14 दिवशी लिटर दिसतात नाही एकदा सबमिट म्हणजे हा सबमिट नावाचा जो ग्रुप आहे हा जपानचा ग्रुप आहे. सुमोटोमो कॉर्पोरेशन नावाचा ग्रुप सोबत आपण टाईप केलेला आहे. या ग्रुपने इतके जबरदस्त औषधांचा रिसर्च आणि इन्व्हेन्शन केलेलं आहे की हा जवळपास 60 ते 70 देशामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या थ्रू प्रोडक्ट सप्लाय देतो. जॅपनीज बेस्ड कंपनी ही त्या कंपनीकडनं आपण या 3 प्रोडक्टचं इम्पोर्टेशन केलेलं आहे. याच्यात 7 ते 8 प्रोडक्ट आपण इम्पोर्ट केलेले आहे जपानकडनं. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना जो स्ट्रेन असतो म्हणतात जीवाणू असतो तो जीवाणू याच्या 1 ml 20 रुपयेच्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आपण जे रासायनिक खतं फेडमध्ये भरलेली आहे 26-12 किंवा 16 किंवा जे लिक्विड खतं दिली आहेत 14-48 त्याचा संपूर्ण अपटेक आपल्याला हे जीवाणू करत असतात. दुसरी मोको ज्यावेळेस तुम्ही एकाच्या प्लॉटला 1-2 लिटर द्याल तर नक्की 1.5 सोडा. चालूचा विषय सांगतो मी माझ्या एक शेतकऱ्याची 24 वेची लागवड त्याने बरोबर 65 दिवसात 7 दिवसात असताना म्हणजे 16 जुलैला कोसेल मोको जिंकलं सोडलं आणि नजरचुकीने त्याची एक नवी निघून गेली वेळेची त्याने सोमवारी सोडलं तर मला स्टोरी कॉल आला त्याचा व्हिडिओ पण येणार आहे. तर ते जो कोपऱ्यावरचा भेड होता जनरली ज्यावेळेस आपलं हे जे क्षेत्र आहे समजून आहे 1 एकर क्षेत्र आहे आणि भारताच्या 4 ज्या बाजू असतात ना या 4 बाजूंचे जे पीक असतं आपलं एकच पीक असतं पण 4 बाजूंची ज्या पीकं असतात ते सर्वात चांगल्या प्रकारे असतात. त्याचं कारण काय सांगा तुम्ही सांगू शकता की एक लाईटचं पीक खूप जबरदस्त राहतं म्हणजे आपल्या या 12 लाईनी आणि दोघं साईडच्या ज्या लाईनी आपल्या या साईडची आणि या साईडची बांधाजवळची ती लाईन खूप जबरदस्त राहतं कारण की कधी आपण बाग मोडत नाही. बाग न मोडल्यामुळे तिथे जीवाणूची प्रत्यय मोठ्या प्रमाणामध्ये राहते जीवाणूची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये राहते. त्याच्यामुळे जे खतं आपण तिथे दिलेली असतात ते 100% डिकंपोज होतं. ते डिकंपोज झाले तर आपल्याला हफ्ते का चांगल्या प्रकारे मिळतो त्याच्यामुळे बांधावरचे खूप ती जाते लाईनबाचे घ्या शेवग्याचे घ्या तिथं आदरकीचे घ्या त्या लाईन एकदम बेस्ट असतात. म्हणजे ऑब्झर्वेशन आहे ते शेतकऱ्यांचं ऑब्झर्वेशन मी ऑब्झर्वेशन करत असतो. नजर चुकीने बांधाकडची एक लाईन कधी राहून गेली ज्यावेळी तुम्ही कोसेल मोको जिंकेल होती का त्याचवेळी त्याला 14 दिवशी जर दिसते काय सांगायचा विक्रम दिसतो. इंटर्नचा शाकी वाढ इंटर्नचा फुटवेची संख्या इंटर्नचा भूसभूषितपणा अपटेक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टंपची लांबी आणि जाडी हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. पहिल्या 85-90 दिवसामध्ये अद्रक या ठिकाणी अद्रक पहिल्या 9 महिन्याच्या जाईल आपण कॅल्क्युलेशन करतो सायकलिंगमध्ये तर पहिले 3 महिने आपल्याला अद्रक जी हेट आहे ती कमीत कमी कमरे लागली पाहिजे या हिशोबाने चालणार आहे. तर आपण शाकी वाढ महत्त्वाची करत असतो. कोणत्याही पिकामध्ये 4 अवस्था असतात शाकी अवस्था त्यानंतर फुल अवस्था सेटिंग अवस्था आणि
गुड डेव्हलपमेंट आणि मॅच्युरिटी या पाच चार ते पाच अवस्था आपण डिस्कस करत असतो. पहिले 90 दिवस आपण शासकीय अवस्थेला फोकस करतो. कुटुंबांची संख्या आयडियली आपल्याला की 12 किंवा 14 जरी असेल ती भरपूर जाते, आपल्याला कुटुंबे नको. पण एक ऑब्झर्वेशन ठेवा, दोन कुटुंबांमधलं अंतर जे आपले भेटतात ते कमीत कमी 2 इंच किंवा 3 इंच पाहिजे, तरच ते आपल्याला खाली थांबते. ज्यांचा 1 इंच डिस्टन्स असतं दोन कुटुंबांमधलं, तर त्यांची आर्द्रतेची चिकनबरी तेवढी जातो. त्यांना दोन कुटुंबांमधलं अंतर कमीत कमी 2 इंच 3 इंच पाहिजे. त्यामुळे हे ऑब्झर्वेशन्स आहेत 14, 16, 18, 20, 22. काही लोकांना तर खूप शोक, काही लोक 36, 40, 45, 50, 60 आणि त्यांना एक प्रकारे इगो तयार होऊन जातो ना, ते आपल्याला 36 कोटी मग ते 36 कोटी काहीच कामाचे नाही. आपल्याला 14, 16 जरी मिळाले ना, पण आपल्याला जर 2 इंच 3 इंचच्या गॅपमध्ये तर ते कुठे भेटले तर आपले खालीचे जे कचरे ते कोसत चालतात आणि या शेपमध्ये तयार होतात. या शेपमधील त्या शेपमध्ये आपल्याला तो कंद उगवायचा. पहिल्या 90 दिवसात शाखे वार 90 ते 150 दिवस ऋतूच्या आता हा पिरियड चालू आहे 90 ते 150 दिवस. तर आपण 60 दिवसाचे असताना एकदा भर लावतो, त्यानंतर 90 ते 120 मध्ये दुसरी भर लावतो. म्हणजे 90 ते 120चा जो पिरियड आहे लागवडीनंतरचा हा पोहायच्या दरम्यानचा पिरियड असतो. जनवरी ऑगस्ट किंवा सप्टेंबर सुरुवातीचा पिरियड असतो. मातीची भर तुमच्याकडे पावट येतात ते लावतात का दवरणी करतात तुमच्याकडे? पावटीला नाही करतात. आमच्याकडे डवरणी पण दोघांचं नाही करतात, एकरी 2 होते फक्त डवरणे. आमच्याकडे रेट करून होतो चांगल्या प्रकारे मातीची भर लावतो. ठीक आहे, मातीची भर लावणे खूप गरजेचं आहे. आपण सेकंड ॲप्लिकेशन सॉईलचं परत एक 10 बॅगा देतो. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला 10 बॅगा वापरल्या आहेत आपण परत त्यांना मातीची भर लावतो म्हणजे 10 बॅगा देतो. कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये प्रजन्यमान होत असल्यामुळे आपल्याला वेळेला परत मोठ्या प्रमाणामध्ये चौकपणा तयार होऊन जातो. त्यावेळेस आपल्याला रानामध्ये भूसभूषितपणा आणि पोरोसिटी ऑफ सॉईल आणि रिक्लेमेशन ऑफ सॉईल हे इंग्लिशमध्ये 2 कॉन्सेप्ट आहे. एक म्हणतो आपण हवेची पोकळी पेट किंवा निर्माण करणे किंवा आपला जो हात हा पेड जाईल आपण टाकतो आणि आपल्याला जर किती घट्टपणा लागला तर समजून घ्या आपल्या मातीमध्ये प्रॉब्लेम आहे. त्या शेतकऱ्यांच्या बेडमध्ये डायरेक्ट एवढा हात घुसून जातो बेडमध्ये, हातचं पीक असतं किंवा आईचं पीक असतं ज्यांच्या हात एवढे गेला पंजागेला बेडमध्ये समजून घ्या आपल्या मुलीला खूप छान वगैरे हवा लागते. तर हे ऑब्झर्वेशन ठेवा महत्त्वाचे. आपला हात हा बेडमध्ये घुसला गेला पाहिजे, इतकी माती भुसभुशीत पाहिजे, तरच आपल्याला कुटुंबांची संख्या आणि खाली कंदाची जाडी आणि स्टंपची लांबी ही चांगली मिळते. पाण्याची रुंदी आपल्याला 9 ते 10 इंच भेटते. तर या ऑब्झर्वेशनचे सॉईलचं ॲप्लिकेशन तुम्ही यूट्यूबला बघू शकता. जी मधली पट्टी राहते जर ती आपली काही 90 दिवसात पॅक झाली तर जे साईडने आपले तुमचे ऑलरेडी 4.5 फूटचे वेळ तर साईडने तुम्ही सॉईलचं ॲप्लिकेशन जेव्हा देत असतो सॉईलमुळे आपल्याला कुटुंबांची संख्या डबल प्रमाणात दिसते. 90 ते 120 किंवा 140 ज्यावेळेस आता आपण एप्रिलमध्ये आलो तर आता तुमच्याकडे लिक्विड चालू असते फुगवणीसाठी, कंद फुगवणीसाठी. कंद फुगवणीसाठी आपण वेगवेगळी औषधं वापरत असतो. आजकाल वेगवेगळ्या कंपन्यांनी PGPR-मधून भरपूर औषधं आलेली असतात. त्यामध्ये कोणी GS होतं, कॉल करतो मीटिंगमध्ये, कोणी ट्रास्कोलाइट्स होतं, कोणी बॉर्स होतं, कोणी स्टॉम कॉल करतो, कोणी चंपोस होतो, तू त्या कोणी वर स्प्रे घेतो चंपोस होतो, कोणी खालू स्टम्स होतो. तर वेगवेगळ्या औषधांचा प्रयोग आपण करत असतो. परत आपण म्हणतो की अतितिथी माती ज्यावेळेस आपल्याला निसर्गाने ऑलरेडी त्याच्या सिस्टममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्स तयार करण्यासाठी ऑलरेडी त्या हार्मोन्स तयार होऊ राहिले KNCDHCA किंवा ग्लासोराईड किंवा कायनेटिक ग्रुपमध्ये, तर आपण त्याचा वापर करावा. आपण आयुर्वेदही वापर करावा एकदा करावा, त्यानंतर आपण 6PA वापर किंवा GA वापर जो करत असतो आणि आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मॅक्सिमम वापर करत असतो IBA 6PA. मी क्लिअरली बोलतो, फक्त ढगाळ वातावरणात करू नये आणि एक किंवा 2 वेळेस ॲप्लिकेशन कसं करावं. ढगाळ वातावरणामध्ये हे जे औषध आपण देतो IBA किंवा GA ढगाळ वातावरणामध्ये आपण ॲप्लिकेशन केलं 1-5 द्या किंवा 1-3 द्या, पण ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल तर हे त्याचं काम करून निघून जातं. पेशी विभागात ज्यावेळेस पेशी फाटते किंवा पेशी डबल होते आणि त्याला ढगाळ वातावरणामध्ये कोणतंच झाड चांगल्या प्रकारे अपडेट करत नाही, त्याला ऊन पाहिजे तर तुमचा अपडेट होईल. जर तुम्ही ढगाळ वातावरणात जर ते औषधं सोडले एकदा जरी आणि पिकाने जर अपडेट नाही केला ते सेल डिव्हिजन करून निघून जातात, त्याचं ते काम करतं. शेवटी ते आपण कृती नृत्य दिले आणि त्याला नरिशमेंट जी मिळाली किंवा त्याला सप्लाय ऑफ न्यूट्रिशन जी मिळाला भूईकडनं ते पेशीपर्यंत, तर तिथे आपल्याला PTM देतो. तर हे सौम्य कारण PTM देतो. तर त्याच्यामुळे PGPR-चा वापर करावा, फक्त तो योग्य पद्धतीने योग्य वेळेस योग्य प्रमाणामध्ये लिमिटेशन सांगितलं. ते 6 कारणे मी तुम्हाला सर्विस सांगितलं.
सत्वकरण आहे मम्मी पश्चिम महाराष्ट्रात चालू वर्षी पहिले 3 महिने पाऊस मोठा तुम्हाला रिटर्नचा मानतो असा चांगल्या प्रकारे झाला असेल 2 किंवा 3 पाऊस झाले असतील कारण की सोलापूरमध्ये पाऊस नव्हता ज्यावेळेस कंदमाशीचा प्रादुर्भाव कसा होता जे ऑब्झर्वेशन बघा वसंत वेल आणि गुळवेलमध्ये ॲक्च्युली याचे भुंगे तयार होतात त्याचे भुंगे ज्यावेळेस परागीभवन होत असतं किंवा पॉलिनेशन ज्यावेळेस होत असतं फर्टिलायझेशन होत असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये हा भुंगा तयार होत असतो आणि भुंग्यातून मग आपल्याला उंडी कुठे दिसते तिच्यामध्ये जे 4 स्टेजेस आहेत तिची अंडी अवस्था आई अवस्था ही कंट्रोल करणं फार सोपी एक तर नैसर्गिकरित्या पण होऊ शकते जर तुमच्याकडे 7 जूनला किंवा 20 जूनला किंवा 15 जुलैपर्यंत 3-4 पाऊस मोठे पडून गेले तुमच्या गावात जे नदी नाले त्यांना फुल पाणी गेलं त्यावर्षी उंडी त्रास देत नाही ते ऑब्झर्वेशन आहे चालू वर्षामध्ये आधी खूप त्रास दूर आहे जून आणि जुलै अंडी आई अवस्था राहते पहिली अंडी दुसरी आई जुलैमध्ये जशी गेली की जुलैमध्ये त्या 3 स्टेजेस दिसतात नीम अवस्था म्हणतो आपण त्या किंवा टोळ अवस्था म्हणतो जसं आता माझं वय 40 च्या आसपास जसं आपण म्हणतो की जन्म किंवा बालपण तरुणपण प्रौढ अवस्था आणि म्हातारी अवस्था होऊ शकतो आपण तर ते प्रौढ अवस्थेमध्ये आत्ता ऑगस्टमध्ये आणि आत्ता ते आडमध्ये गेली गेली म्हणजे ते आता म्हातारपणामध्ये गेली तर कवा फक्त झाड होऊन जातं किती किती लावलं तर बुडवलं नाही तरी मरणार किती पॉवरफुल तिचं कवक तयार होतं पाठीचा भाग त्यावेळेस आपण जून जुलैमध्ये जर आपण जैविकरित्या जर आपल्याला उमेदी नियंत्रित करायची असेल तर डिमांड नावाचं जे औषध होतं आपलं त्याच्यात बिबेरिया बासेना नावाची एकदम काहीतरी फंगस आहे 1 ते 2 किलोचा डोस हे असला ज्याला आपण कीटकनाशकमध्ये पण घेऊ शकतो घालून जिथे द्यायचं असेल तर प्लेन जे द्यायचं असेल ते 4 किंवा 5 किलोच्या हिशोबाने दिलं तर ही अंडी आणि आई अवस्थेला ही चिकटून जाते ही बुरशी आई अवस्थेमध्ये तिच्या बॉडीमध्ये प्रवेश करते ही बुरशी आणि 4थ्या दिवशी किंवा 5थ्या दिवशी आपल्याला 100% रिझल्ट मिळतात शेवटपर्यंत 9 महिन्यामध्ये त्याच ठिकाणी आपल्याकडे फॅशन मिळते ती झाली उलटी दिसते थोडा क्लोरोक्वाइन फॉर्स थोडा कॅनॉन थोडा सायकल मिळते थोडा डेंट असतो पण त्याचा मुलीला इतका शॉक बसतो तर ते इथे घेण्याचं एक वन ऑफ द मेन रिझन शॉक किंवा गर्मी तयार होत होते त्याच्यामुळे कॅनॉन क्लोरोक्वाइन फॉर्स सारख्या औषधांचा वापर करावा पण तो स्टेजच्या हिशोबाने करावा एवढं मी तुम्हाला सांगेन उन्नी जर तुमची नियंत्रण नाही झाली उन्नी जी असते समजून घ्या आपल्या 8 रुपयाचा कंद आहे आणि त्या कंदाचा पूर्ण आपण उपटला तर त्या खाली जो कंद असतो मेहनतीचा त्या कंदाला ती कोरते आणि आपण पाणी हे गेली देत असतो 1 दिवसावर 2 तास 3 तास ज्या ठिकाणी तिने कंद कोरला त्या ठिकाणी तिथे बरोबर त्याच्यामुळे हे सत्वकारण आहे उन्नीचं सडीचं हे सत्वकारण आहे उन्नीमुळे उन्नी आपले उन्नी म्हणतात तिकडे उन्नी म्हणतात आणि नाशिक भागात गेला तर त्याला गांढरा म्हणतात वेगवेगळे नाव आहे तिकडे उन्नी म्हणतात प्रसिद्धी पश्चिम महाराष्ट्र मराठी भागात त्याच्यामुळे उन्नी हे सडीचं एक महत्त्वाचं कारण आहे 8व्या काळात सडीचं याच्यामध्ये आहे कंदमाशी कंदमाशी घेते कवा हा एक सर्वप्रमुख गोष्ट आपल्या परिसरामध्ये बाजरी ज्वारी चाळू मक्का हे पिकं जो होत असतील किती अंतरावर असो 100 फुटावर असो 150 फुटावर असो कोण ना कोणी डोळ्यांसाठी मक्का करतच ज्यावेळेस मक्का हे पीक निसवतं 50 ते 55 दिवसामध्ये ती जेव्हा तुला भेटते व्हरायटी प्रमाणे वेगवेगळी तुझे भेटतात त्या व्हरायटी 50 दिवसात ते व्हरायटी 60 दिवसात ज्या दिवशी तिचा तुला निघतो त्यावेळेस पाकळी तयार होते पाकळी तयार होते गाई मारतात फळमासे तयार होते सोग्या आणि कंदमाशी तयार होतो हळद आणि अद्रक पिकामध्ये त्याच्यामुळे मातीची भरी खूप महत्त्वाची आहे पिकामध्ये तुमचा एक तरी कंद उभा असताना तर ती कंदमाशी डंक मारून जाते त्या ठिकाणी ती डंक मारते तिथे ती डिलिव्हरी करून जाते कंदमाशी जो ओळखायचे असेल तर आपला जो कंदापासून जो वरती स्टॉक निघतो त्या ठिकाणी किसकीस होते आपण पुरून बघतो तर तिथे आपल्याला कृमी दिसतात किंवा आई तयार झाली तर तो कंदमाशीचा भाग आहे अशा वेळेस आपण डिमांड हिशोबाने त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑगस्टनंतर कंदमाशी जी मोठी दिसते गोधरा आहे आपले माहीमध्ये कमी दिसते मातीची भर तुमची चांगली असेल तर कंदमाशी उत्पन्न लागणार नाही पण एक जरी कंद तुमचा उभा राहू बोला तर कंदमाशी लागते ज्या ठिकाणी कंदमाशी टंग मारते आपण वेगवेगळं पाणी देतो तर हे 9व कारण आहे सरी शकतो कंदमाशी तर त्याच्यामुळे कंदमाशी नियंत्रण करायचं असेल तर आपण वरून स्लेम होतो युरोपियन डेनिटॉलसारखं औषध जे गॅस फॉर्मुलेशन तयार होतं कारण की डीडीबीटी विमान निबंध झाले जे पोंग्यात गॅस तयार करतील आतरिकच्या पानांमध्ये गॅस तयार करेल त्या औषधांचं असते आपण अमोशा आणि पौर्णिमा हे फॉलो केलं पाहिजे आणि ड्रीपमधून जर आपल्याला कंदमाशीचे आई नियंत्रण करायचे असेल तर डिमॉन एक 2 किलो 3 किलो 4 किलोच्या हिशोबाने क्लोरोक्वाइन फॉर्समध्ये 1 ते 500 मिली 50% त्याचं जे क्लोरो येतं किंवा काही ठिकाणी असतं पावडरमध्ये येतं तर 800 ग्रॅम क्लोरो आपण
मध्ये दोन तुमचे विषय वापर करायला लागला तुम्ही तुम्हाला सांगेल तर हे नऊ कारण मी तुम्हाला सांगितले सडीचे. त्याच्यामध्ये मेजर जे कारण तुम्हाला सांगतो सडीचे, पहिलं आहे गुमनी, दुसरं आहे गंधमाशी, तिसरं आहे सूत्रकृमी, चौथं आहे हवेची कोपी बेडमध्ये नसेल. तुमचा बेड जर चॉकअप होत असेल आपल्या बेडमध्ये जैविक खतांचा पुरवठा जर नसेल, मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे बेड चॉकअप होत असतील, नक्की बेडमध्ये पीथे मी डेव्हलप होते. कारण की तिथे पाण्याचा निचरा होत नाही, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होतो तर तिथे आपल्याला सर किंवा मर दिसत नाही, बेटे बेटे किंवा पॉईंट पॉईंट तिथे दिसत नाही. पाचवं कारण आहे जास्त प्रमाणामध्ये लिक्विड खतांचा वापर. तसं मी मागे आता थोड्या वेळपूर्वी बोललो की प्रत्येक व्यक्तीमध्ये लोभ हा लपलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न निघून ही कोटीचं उत्पन्न काढलं पाहिजे. त्यामुळे आपण रासायनिक खतांचा वापर, ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर पी व्ही नरसिंहराव होते 1991 गोष्ट सांगतो, आणि त्यांनी जागतिकरण संबंधित भारतामध्ये लॉन्च केला 1991 तर 1992 या कंपन्यांनी जसं धुमाकूळ लावलं आहे की 2008, 2003, 2013, 2017 आणि आता परत 2023 तर लिक्विड खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण युरोप चायनामधून आयात करून आपल्या जमिनीचं आपण संतुलन बिघडू राहिलो. हे सर्वात शोकांतिक ही गोष्ट आहे. जेवढं तुम्ही लिक्विड खतांचा वापर कराल तेवढं जमिनीचे हानी होते. त्यामुळे डाईंचा तेल्या किंवा मंगाशामध्ये चरपा धावणी तसं आदळकीमध्ये सर या नियंत्रण निवडलं. कारण की पाचवं जे कारण आहे सळीचं ते लिक्विड खतांचा अतिवापर केल्यामुळे. आत्ता माझं एक प्लॉटची लागवड आहे, आमटा नामक गाव आहे औरंगाबाद जिल्ह्यामधलं, 29 मेची लागवड आहे. त्याने एक दानासुद्धा 12 एकसष्ट 14 48 काही लावलेलं नाही आहे. त्याची आता चालेल लागते आपल्याला बघा आदळके वाढवायची नाही उसाचा, पण एक लिमिट असेल आवश्यक वाढामध्ये. त्याने तर तुम्हाला ॲप्लिकेशन सांगतो मी त्याचे डोसेस सांगतो. कारण की शेतकऱ्यांच्या अनुभव शेतकऱ्यांना कामात येतात, कंपनीवाल्यांचा लवकर विश्वास कंपनीवाल्यांचा नव्हती कसं. कारण की जी ती कंपनी आपल्या स्वतःचं प्रोडक्टचं मार्केटिंग करत असते, जे लोक तुम्हाला माहिती देत असतात त्याच्यामध्ये 90% लोकांना त्या गोष्टीचं ज्ञान नाही राहतं. ते फक्त त्यांना त्या प्रोडक्टबद्दल माहिती राहतात, त्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगून ते निघून जातात. तर 29 मेची लागवड राजू तराले म्हणून शेतकरी त्या शेतकऱ्याचं नाव आहे. 29 मेची लागवड 1 x 5 ट्रॅक्टर सेंटर 5 बॅगर 26 आणि सॉईलने त्यांनी बेसनला वापरलेलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी मातीची पण वापरला, परत 4 बॅगर 26 लावल्या. 1 x 10 14 43 12 x 13 13 x 13 52 34 मातीची भर लावताना परत 4 बॅगर 26 आणि त्या वीस त्यांनी 15 बॅगर 6 एकरी वापरल्या. तो प्लॉट आज जरी काढला 140 क्विंटल निघेल. 29 मेची लागवड हा 135-138 दिवसांचा प्लॉट असेल, 140 क्विंटल पण निघेल. त्याची एवढी गॅरंटी तो 3 महिन्यामध्ये 75 क्विंटल 4 महिन्यामध्ये 120 क्विंटलची भाषा तुम्हाला त्याचा नंबरही शेअर केले. खूप जबरदस्त जैविक मध्ये अभ्यास आहे. आपल्याला भेट झाली होती आपली आमच्या खूप हुशार शेतकरी आहे. ॲक्च्युली तुमच्या ॲक्च्युली खेडेवाणी म्हणून फेमस झालं आपल्या टिपिकासाठी चांगले लोक तुमचं बारीक करत असतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे येणारे जे चॅलेंजेस त्यांना सर आहे, तर सरचे येण्याचे जे कारणं होते ते मला डिस्कस करणं होते. ते व्यतिरिक्त आपण एक प्रोडक्ट घेत असतो तसं मी म्हटलं की आपल्याला भौतिक अवस्थेमध्ये सेंद्रिय कर्क जमिनीमध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. तर यम युगर नावाचं जे प्रोडक्ट आहे ते महिंद्रा समिटने अमेरिकेहून इम्पोर्ट केलेलं प्रोडक्ट आहे, कम्प्लिटली बायोलॉजिकल प्रोडक्ट केली आहे. आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा आपण लिंगाईटच्या खर्चापासून डिझॉल्व तयार करून आपण हे प्रोडक्ट बनवलेले आहे. क्लासिक रिपोर्ट मागच्या 15-23 दिवसामध्ये येणाऱ्या अडचणी तुम्हाला सांगतो. आदळके पिकामध्ये पाऊस पडल्यानंतर जसं ऊन पडलं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं की ज्यांच्या आदळकी या कंपनीमध्ये होत्या त्यांनी शेवटचं पान फेकलं. आदळकीला 2 प्रकारचं पान निघतं. ज्यावेळेस आदळक वाढत चालते तर ती उजवं पान फेकतो, ही ऑब्झर्वेशन आहे. ज्यावेळेस आदळकीची हाईट स्टॉप होते, टेम्परेचर वाढतं, त्यावेळेस ते डावा पान फेकून त्या पानाशी लांब तुमच्या आधी चालतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमच्याकडे जून किंवा जुलैच्या लागवडे असतील आणि पानं निघत असतील तर ते पान पिवं निघते. आपण म्हणतो फेरत शिकायची असेल दुसऱ्या डेफिशियन्सी आहे कॅल्शियम ऑक्साईडची. तर कॅल्शियम ऑक्साईड हे 1 किलो जरी दिलं आणि त्यामध्ये एमव्हीवर आपण 1 ते 2 लिटरचा डोस देतो, चौथ्या दिवशी त्या ब्लॉकला पूर्ण केलेली येऊन जाते. पानाची लांबी करून घेतली खूप छान. बाकी या व्यतिरिक्त तुमच्या काही आदर आहे पिकामध्ये आदर जास्त तुम्हाला सांगा. मी जवळपास 70% आदर घेतली माझ्या बोलण्यामध्ये. तसं त्या कुटुंबाची संख्या म्हणा किंवा त्यांना गाडी कशी
يعني في حاجه جامده يعني.